तापसी पन्नू वो लड़की है कहाँ या सिनेमात पहिल्यांदाच विनोदी भूमिका साकारलीय. तापसी सोबत अभिनेता प्रतीक गांधी रुपेरी पडद्यावर आपल्याला दिसणार आहे. पुण्यात गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसतंय. मोबाईल सोनसाखळी हिसकावून नेण्याच्या घटना दररोज घडत आहेत. पोलीस गस्त असतानाही लुटीचे प्रकार घडत आहेत. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा खटला 24 फेब्रुवारीपासून सत्र न्यायालयात सुरू होतोय. या प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब पुनावालायला शुक्रवारी साकेतमधल्या प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांसमोर हजर राहावं लागेल. नाशिकच्या सातपूर परिसरात मद्यपी पतीनं पत्नीच्या डोक्यात दांड्यानं प्रहार करून खून केलाय. मोलमजुरी करणाऱ्या या दाम्पत्यात किरकोळ कारणावरून वाद झाला, त्यातून ही हत्या केली. घरात पडल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा बनाव पतीनं केला, मात्र चौकशीत तो दोषी आढळला. वाशिमच्या रिठा अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय, तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो. शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं वाटतं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. शिवारात हरभऱ्याच्या गंजीला अज्ञातांना आग लावली. आगीत संपूर्ण गंजी जळून खाक झाली. त्यामुळे शेतकऱ्याचं 60,000 नुकसान झालंय. भंडाऱ्यातल्या वानेगाव वाळू घाटावर अवैध वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर पकडलाय. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेऊन 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. धाराशिवच्या कुर्डे नगरात शिक्षकानं शिक्षकाचा खून केलाय. आर्थिक व्यवहारातून डोक्यात दगड घालून हा खून केल्याची प्राथमिक माहिती. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. वेल्हा तालुक्यातल्या पायगुडेवाडी आणि अवसरवाडी डोंगर अज्ञातांनी पेटवले, त्यामुळे वनसंपत्तीचं मोठं नुकसान झालंय. वन्य प्राण्यांच्या जीवालाही धोका निर्माण झालाय. 4 दिवसात 17 ठिकाणी आग लावली. नाशिकच्या जायखेडा पोलिसांनी 12 लाखांचा विदेशी दारू साठा पकडलाय. सटाण्याकडून पिंपळनेरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात साठा आढळलाय. अंतापूर चौफुलीवर सापळा रचून कारवाई केली आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये 4 वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला. नवीन बांधकामाच्या उघड्या टाकीत डोका होत असताना तोल जाऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये. विकासाचा ध्यास म्हणजे सिचू.